सांगली येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली। आज राज ठाकरे आणि राज्यपाल यांच्या भेटीविषयी बोलताना ते म्हणाले की मला राज्यपाल काय बोलले आणि कोणत्या हेतूने बोलले याविषयी काहीही माहिती नाही, मात्र माझ्या मते शरद पवारच राज्य चालवतात, मग मुख्यमंत्रींना भेटून काय उपयोग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार चालवण्याचा ठेका शरद पवारांना दिला आहे, असे जोरदार टीका त्यांनी केली। हे खरंच आहे ना की आता हळूहळू एक एक गोष्ट जशी सुरू केली पाहिजे ती सुरू करताना खूप काळजी घ्यायला लागेल। जसं मंदिरांच्या उघडण्याच्या बाबतीत सुद्धा आपलं म्हणणं आहे किंवा उघडा असं नुसतं आमचं म्हणणं नाही, त्याची SOP तयार करा किंवा गेटवर तापमान चेक करण्याची व्यवस्था असली पाहिजे, सॅनिटायझर असली पाहिजे। एका वेळेला 10 लोक आत जातील, ते बाहेर पडल्याने दुसरे 10 लोक आत जातील। मग एका दिवशी ज्या मंदिरांमध्ये गर्दी असते तिथे बुकिंग ठेवा किंवा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करा, ज्या एका दिवशी 2000 लोकांना बुकिंग मिळणार नाही। तर मंदिरांच्या बाबतीत जे आहे तेच लोकलच्या बाबतीमध्ये आहे की हू म्हणून पुन्हा लोकलमध्ये गर्दी वाढली तर प्रॉब्लेम होईल। त्यामुळे मग केंद्राने असं म्हटलेलं आहे की त्याचा आराखडा नीट तयार करून, म्हणजे ऑफिसेसचे टायमिंग बदलावे लागतील, शाळांचा टायमिंग बदलावे लागतील, कॉलेजेसचे टायमिंग बदलावे लागतील, आणि ते करून मग मुंबईमध्ये जी प्रचंड गर्दी असते आता जर एका वेळेला सगळेजणं बाहेर पडले तर पूर्वीचीच गर्दी सुरू होईल। त्यामुळे केंद्र सरकारने म्हटलं, केंद्र सरकारने महिलांच्या विषयामध्ये सुद्धा थोडासा वेळ घेतला, तो ह्यासाठी घेतला की हे तुम्ही कसं गणित करणार आहात, केंद्र सरकारची खात्री पडली आणि महिलांना परवानगी मिळाली। राज्यपालांनी त्यांना सांगितलं की शरद पवारांशी बोला याविषयी, राज ठाकरेंचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांची बोला म्हटलं कितीतरी ठीक आहे, पण शरद पवारांशी बोला असं राज्यपालांनी बोललेलं नाही। मला राज्यपाल काय म्हणाले ते माहीत नाही आणि ते कोणत्या हेतूने म्हटले ते माहीत नाही, पण मला जर विचार आला तर आता शरद पवारच राज्य चालवत आहेत ना, उद्धवजींना भेटून काय उपयोग आहे, एखादा प्रश्न सुटायचा असेल शरद पवारांशी बोलावं लागेल, कारण ना उद्धवजी प्रवास करत, ना उद्धवजी व्हिडिओ कॉन्फरन्सने गावे, ना लोकांचं म्हणणं आहे। आता मंदिराविषयात आम्ही मागे लागलो आहे की महाराष्ट्रातले 25 मोठ्या मंदिरांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी मीटिंग घ्या। 6-6 महिने मंदिर बंद असल्यामुळे दक्षिणा जी भक्त टाकतो ती बंद आहे, कर्मचाऱ्यांचे पगार सुरू आहेत, त्यांना आता कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाही आहेत, ते खूप सामाजिक कामं करतात अनेक मंदिरं, सिद्धिविनायक वगैरे, त्यांचं सगळं गंगाजळी संपत चाललेलं आहे, हे समजून घ्यायला पण त्यांना वेळ नाही। मग लोकांना देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार इझिली अवेलेबल आहेत, त्यामुळे लोक असं म्हणतात की त्यांना भेटून घ्या उपयोग, म्हणजे गेल्या 8-9 महिन्यामध्ये माझ्या एकाही पत्राला काही मुख्यमंत्री कार्यालयातून उत्तर आलेलं नाही, आणि त्यामुळे जर अशी भावना निर्माण झाली तर राज्यपालांनी काय म्हटलं मला माहीत नाही, पण ही वस्तुस्थिती आहे की उद्धवजींनी बहुतेक मी इथे बसतो बाकी हे चालवण्याचं कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला घ्या असं केलेलं आहे।